नमस्कार, मी अरविंद आठले। आज नागपूरवरून मुद्दाम सौ अंजली रांगडे आलेले आहेत। त्यांची खासियत म्हणजे ह्या उत्तम बारीक शेव तयार करतात आणि त्या आल्यानंतर ती त्यांच्याकडून करून घ्यायची संधी काही मी सोडणार नाही आणि तुम्हालाही त्याचा खूप फायदा होईल। बारीक शेव आपल्याला खूप आवडते, आपण पोह्यावर किंवा इतर घालतो, खूप सुंदर, अतिशय चविष्ट आणि 10 ते 15 मिनिटात तयार होणारा असा हा पदार्थ आहे। तर ह्या अंजली रानडे, नमस्कार काका। तुम्ही मला संधी देऊन मला आणखीन एक छान अनुभवाची संधी दिली, कारण एक अनुभव वाढत जातो जे आपण परफेक्टच होत जातो, छान वाटलं। नमस्कार, आज आपण बारीक शेव करूया। ह्या म्हणण्यामध्ये आपण 2 वाट्या बेसन घेतलं आहे, डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये आपण हळद आणि याच्यामध्ये 1 वाटीला 1 चमच्याप्रमाणे 2 चमचे आपण तांदुळाची पिठी घालतो आहे आणि चवीनुसार मीठ घालतो आहे आणि याला आपण आता भिजवून घेऊ। थंड पाण्याने भिजवतो आहे आपण, थंड पाण्याने भिजवतो आहे। पीठ नाही चाळलं तरी चालतं, ते आपण बाजारातनं आणल्यानंतर किंवा ते बघूनही ठरवू शकतो, पण आम्ही हे न चाळताच घेतलेलं आहे। घट्ट भिजवायचं, हे इतपत घट्ट पाहिजे आणि त्याच्यातूनही आपण पाहूया, जर त्याच्यातून असं निघताना असं वाटलं गोळे निघत आहेत तर मग आपण हे पीठ परत थोडंसं वाढवायचं, ते शेवटी आपण आपलं ठरवू शकतो। आता याच्यामध्ये गरम तेलाचं आपण मोहन घालतोय, 2 मिनिटं थांबूया, थोडं तेल गरम। हा, त्या ठिकाणी पलीकडे आपण तेल उकळत ठेवलेलं आहे, उकळायला खाली गॅस चालू आहे आणि चांगलं तेल गरम झालं सुरळ असा आवाज येतो म्हणजे आपलं। आता हे साच्यामध्ये आपण पीठ घालणार आणि मग बारीक साचा सगळ्यात वापरलेला आहे, दाखवतो। बारीक घेतलीये, एखाद वेळेस पिठाचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यापेक्षा थोडी जाळ घेतली तरी हरकत नाही, शेव छानच होते। गरम तेल असा चुरळा आवाज येतो तसं कितपत गरम तेल घालायचं आणि साच्यात घालू। असं छान कालवलेलं आहे, असं कन्सिस्टन्सी त्याची असं हवं। या साच्याला आपण आतून पूर्ण पाण्याने धुवून काढलंय, म्हणजे पूर्ण पाणी लावलंय, फक्त तेल नाही आहे त्याच्यात। आता आपण याच्यात समजेनी शेवेचं हे मिश्रण घालूया, इतकी बारीक आहे ती काका, आपल्याला थोडं तेल जाणत आपल्यामुळे पुढची शेव आपली तेल बारीक करू आपण थोडं। व्हेरी गुड, छान बारीक, हे तळली आपण आणि छान लगेच दुसऱ्या एका याच्यात काढून ठेवली। तेल जास्ती तापलेलं आहे, ते आता आपण थोडं कमी केलेलं आहे आणि पुढचा घाणा आणखीन आपण उत्तम करूया। हा पुढचा घाणा आहे, पालटून घेते हा। आता याचा रंग पहिल्यापेक्षा छान झाला, पहिला थोडा फ्रॅक झाला आपला, हा पिवळा सुंदर रंग त्या शेवेला आलेला आहे। बारीक शेव पहा, ते कसं पूर्णच्या पूर्ण निघते पापडी, पूर्ण तेल निथळून मग ती ताटली ठेवली की अजिबात तेलकट नाही होत। पेपर म्हणजे आपल्याला त्या टीप कागदावर टाकायची आवश्यकता नाही। आता हा दोन्हीतला फरक पहा, पहिली थोडी काळपट निघाली, थोडं तेल जास्ती तापलं होतं, आता ही दुसरी छान निघाली पण चवीत फरक नाही राहणार। आता मी गाणं घालते त्याच्यात।
छान चवंगी आली आहे. ती देवा पुढे ठेवायला छान. हा आता ही छान शेव आपली तयार झालेली आहे. आपली बारीक बेसनाची शेव तयार झाली आहे. त्याचं प्रमाण सांगितलंच आहे आपण आधी. कुरकुरीत शेव